नमस्कार मित्रांनो, आज चर्चा करूयात सरळ व्याजावरती। आपल्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला शिकायचं सरळ व्याज। सरळ व्याज म्हणजे एकदम सरळ असतं, अशा प्रकारचा काही भाग नाहीये। मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, तुमच्या बँकिंग एक्झाम असतील, रेल्वे भरती असतील, पोलीस भरती असतील किंवा पुढे कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, तर प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये ह्या सरळ व्याजावर आधारित प्रश्न विचारले जातात बऱ्याचशा। कधी कधी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगांसारख्या परीक्षांमध्ये सुद्धा STI PSI असेल किंवा तुमची तलाठी भरती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये या भागावरती प्रश्न विचारले जातात। म्हणून हा भाग आपण एकदम व्यवस्थित डिटेल्समध्ये समजून घेऊयात या भागाला, म्हणजे सरळ व्याज, त्यावरती सूत्र, त्यातला व्याज म्हणजे काय, त्याचबरोबर मुद्दल म्हणजे काय, मुदत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण नीट समजून घेऊयात मित्रांनो। त्यासाठी दोन प्रश्न तर इथे आहेत, पण त्या प्रश्नांबरोबर सरळ व्याजाचं सूत्र काय, सरळ व्याज, ओके। आता सरळ व्याजाचं सूत्र किंवा ह्या प्रश्ना अगोदर हा प्रश्न वाचून घेऊ आणि त्या प्रश्नामध्ये कुठले घटक आहेत हे समजून घेऊ, ओके। आणि तेच घटक सरळ व्याजामध्ये असतात प्रत्येक प्रकारच्या गणिताला। पहिली गोष्ट, सचिनने एका बँकेकडून दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 600 रुपये घेतले। आता ज्यावेळेस एखादा माणूस कर्ज घेतो, पैसे घेतो, उसने घेतो, कर्ज घेतो, जी रक्कम असते ना तिला म्हणतात मुद्दल। तिला काय म्हणतात? मुद्दल। इंग्लिशमध्ये तिला प्रिन्सिपल म्हणतात, म्हणून पी। ती आपल्याकडे या ठिकाणी 600 रुपये दिले। आता मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगता बऱ्याचशा कन्सेप्ट पण आपण क्लिअर करून घेऊयात, ओके। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो, नवीन असाल ना चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मुद्दल म्हणजे जे असतं आपल्याकडे, जी रक्कम आहे ती व्याज घेतलेली असते, कर्जाने घेतलेली असते, सुरुवातीला किती पण असेल ती रक्कम, तिला तुम्ही मुद्दल म्हणता, इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणता। आणि ती 600 रुपये सचिनने एका बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने, जो दर असतो, दर त्याला म्हणतो आपण रेट म्हणतो, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे किती टक्के व्याज आहे, व्याजाचा दर किती टक्के, किती टक्के बाबा, 600 रुपयावरती दर वर्षाला टक्के किती असतात, तर इकडे 10% व्याजाचा दर आहे, 10 रुपये। आपण म्हणून 10% व्याजाचा दर काय बाबा, 10% आहे असं म्हणू शकतो, हा व्याजाचा दर 10%, दर साल दर शेकडा 10 दराने 600 रुपये 3 वर्षाच्या मुदती करता दिलेत। आता मुदत, आता हे जे पैसे आहे ना ते कधीतरी कितीतरी दिवसानंतर फेडायचे असतात, 10 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, तर ती असते मुदत, किती वर्षाचा कालावधी दिला आहे ते व्याज पूर्ण त्याला फेडायला, तर तो दिलेला आहे इथं 3 वर्षासाठी। मग इथं आपण लिहू 3 वर्ष, आणि मुदत कधीसुद्धा वर्षात असते, लक्षात घ्या, मुदत कधीसुद्धा वर्षामध्ये असते, इयर्स, इन द इयर्स, लक्षात घ्या। 3 गोष्टी असतात सरळ व्याज काढताना, 3 गोष्टी माहिती पाहिजे। पहिली गोष्ट, किती रुपये कर्ज घेतले त्या व्यक्तीने, मुद्दल तिला म्हणतो आपण। दुसरी गोष्ट, तो व्याजाचा दर किती आहे, 10%, 12%, 6%, 7% तो। आणि तिसरी गोष्ट, मुदत किती वर्षासाठी घेतलं, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी का 4 वर्षासाठी किंवा 5, 10, 15, 25, 30 वर्षासाठी किती वर्षासाठी घेतलं। जसं आपण होम लोन पण घेत असतो ना बऱ्याच वर्षासाठी, ते तर काय 20-25 वर्षाचं असतं। तर आता परत एकदा प्रश्न वाचू आणि आता आपण या प्रश्नाचं उत्तर काढायला घेऊ। सचिनने एका बँकेकडून दर साल दर शेकडा 10 दराने, दर 10 लिहिलं, आर त्याला आपण म्हटलं, 600 रुपये ती मुद्दल आहे ती लिहिली, 3 वर्षाच्या मुदतीने कर्जावर घेतले, मुदत 3 वर्ष म्हणून N=3, तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल, या मुद्दलाचे व्याज किती, सरळ व्याज आपण म्हणू, सरळ व्याज किती होईल। आता हे सरळ व्याज काढायचं जे सूत्र आहे त्याला सिम्पल इंटरेस्ट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, त्याला मद आणि ठीक आहे, त्याला आपण म्हणतो PNR/100, लक्षात घ्या, म्हणजे मुद्दल गुणिले दर अधिक मुदत, किंवा PRN म्हटलं तरी चालेल, कसंही म्हणा, फक्त या तिघांचा गुणाकार, या तिघांचा गुणाकार आपण आपल्या भाषेत लिहू, चला, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत, या तिघांचा गुणाकार भागिले 100 असतो, लक्षात घ्या। सरळ व्याज म्हणजे काय, या तिघांचा गुणाकार भागिले 100, हे सरळ व्याजाचं साधं सूत्र आहे, काय पाठ करायची गरज पण नाही आहे, वाट लागते पाठ केल्यावर, माहिती आहे का, समजून घेणं गरजेचं आहे। मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत, या तिघांचा गुणाकार भागिले 100, आपल्याला काय करायचं, सरळ व्याज काढायचं आहे। मुद्दल किती, 600 रुपये लिहून टाका, दर किती, 10 लिहून टाका, मुदत किती, 3 लिहून टाका, भागिले आपले 100, ओके। बघा, 1, 2, 0 गेले, 1 आणि 2, 0 गेले, हे 60 आणि हे 3 राहिले, 60 × 3 साहित्रिक 18, 180 रुपये मात्र, आहे का, 180 रुपये कुठं येतं,
यस बी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण सरळ व्याज एकदम साध्या सोप्या भाषेत काढू शकतो. काय मोठा काय एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा, एकदम सिंपल आहे मित्रांनो. ओके आता पुढचं गणित आपण दुसरं पण एक्झाम्पल बघू. चला दुसरं इथं बघू, या साईडला मी दुसरं एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपला दुसरा मार्कर कुठे गेला काळ्या कलरचा? चला सापडत नाही, ठीक आहे, नाही सापडत तर नाही सापडत. बघा आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला तर दुसऱ्या प्रश्नात काय बघा की दर साल दर सगळा 8 दराने, बरं का, काय दिलंय, दर दिलाय मला, दर बरोबर किती 8. ओके 1600 रुपयांची मुद्दल किती 1600 रुपये, तुमची मुद्दल 1600 रुपये बरोबर किती 1600 रुपये, 384 व्याज किती वर्षानंतर होईल. आता व्याज दिलेलं आहे 384 व्याज, हे सरळ व्याज आहे बरं का, हे सरळ व्याज दिलेलं आहे किती 384 रुपये व्याज दिले. ओके तर ते व्याज किती वर्षानंतर होईल, म्हणजे तुम्हाला काय करायचे, मुदत काढायचे या ठिकाणी, काय करायचे, मुदत काढायचे, काय करायचे, मुदत, मुदत किती आहे त्याला आपण म्हणतो ना एन म्हणतो, ती मुदत किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके आता आपण काय करू, हे सगळं इकडचं सगळं खोडून टाकू आणि एक सूत्रच ठेवू आपल्याला सोडवण्यासाठी. ओके आता हा पहिल्या प्रश्नाचा भाग जो आहे तो सगळा कट करू आपण. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ मागं घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या मगाच्या गणिताचा. आता आपल्याला काय दिलं, दर दिला 8, मुद्दल दिलेली आहे बाबा 1600 रुपये आणि व्याज दिले 384 रुपये आणि आपल्याला मुदत काढायचे. सूत्र हेच आहे, काय मुदत काढण्यासाठी वेगळं काय तरी सूत्र असं नाही, सूत्र हेच सरळ व्याजाचं सूत्र. आता काय काय करायचं बघा, सरळ व्याज तुम्हाला 384 दिले, इथं लिहा 384, ठीक आहे, बरोबर. मुद्दल किती दिले 1600 दिले, यस इथं लिहून टाका, टाका 1600. दर किती दिलाय 8 दिलाय, यस लिहून टाका 8, गुणिले मुदत आपल्याला काढायचे भागिले आपले 100 आपल्या जागेवर, त्याला काय धक्का देऊ नका, 0000 गेला. ओके आता काय करू, हे 16 × 8 गुणिले आहेत ना 384 बरोबर 16 × 8 गुणिले मुदत, आपल्याला काय करायचे, मुदत काढायचे. आता एक काम करा, या दोघांचा तुम्ही डायरेक्ट गुणाकार जरी केला तरी चालेल. बघा 16 × 8 करा, 8 × 6 = 48, 8 × 4 = 8, 9 × 10 = 11, 128 आले ना. मग 384 बरोबर 16 × 8 आपल्याकडं, सॉरी बरं, 8 × 6 = 48, 4 × 4 = 4, 8 × 8 = 12, 128 गुणिले मुदत, बरोबर. आपल्याला मुदत काढायचे, मुदत एकाच जागेवर ठेवा, इथंच मुदत इथंच राहिली आणि 384 आपल्या जागेवर आणि 128 गुणिले इकडे आले भागिले. आता 384 जर 128 भागलं तर तुमच्याकडे मुदत किती येईल बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, साधा हिशेब आहे, 8 × 3 = 24 येतात ना, 8 × 3 = 24 येतात, शेवटी 4 येतं ना, 8 × 3 = 24 शेवटी 4 येतं. मग कदाचित 128 जर तुम्ही 3 गुणलं तर काय येतं बघा, 3 × 8 = 24, 7 × 4 = 2, 3 × 2 = 6, 7 × 8 = 3, 1 = 381, म्हणजे 128 × 384. मग तुम्ही इथं मुदत किती झाली तुमची 3 वर्ष आहे का, या सी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे, सी ऑप्शन जो आहे तो 3 वर्ष येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो ही गणितं कधी कधी सोडवावी लागतात, कधी कधी हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करताना लक्षात घ्या. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे 384 / 128, समजा तुम्हाला 128 पाडा वगैरे नाही आला तर तुमच्याकडे आणखी वेगवेगळ्या पद्धती आहेत कॅल्क्युलेशन करण्याच्या. तुम्ही 384 / 128 लिहत असताना सुरुवातीला या दोघांना 2 भाग लावा, चला 384 किंवा 4 भाग लावा, 384 / 4 जर तुम्ही भाग लावला तर तुमच्याकडे काय येतात, 4 × 8 = 32, 4 × 9 = 36, 4 × 6 = 24 भागिले 128 / 4 भाग लावला, 4 × 3 = 12, 4 × 2 = 8, परत 96 / 32 कितीने भाग लावा, 4 भाग लावा, 2 भाग लावला, 96 × 9 = 48, 32 × 9 = 16. आता काय झालं, 16 × 3 = 48 झालं, 16 × 3 = 48 किंवा परत 2 भाग लावा, 48 × 9 = 24, 16 × 9 किती झाले 8 आणि 8 × 3 = 24, तसं पण 3 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता. कॅल्क्युलेशनच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय, ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे सरळ व्याजावर आधारित गणितं बघितलेले. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जी काही गणितं महत्त्वाची असतील त्यावरती आपण येत्या काळामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच ठेवा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा असतो. आज इथंच थांबू, धन्यवाद.